आता वाशिम मधून एक मोठी बातमी. वाशिमच्या कारंजा शहरातील विद्याभारती कॉलेजमधील तीन विद्यार्थ्यांवर कॉलेज परिसरात चाकू हल्ला झालेला आहे. आपसातील वादामुळे एका विद्यार्थ्याने हा हल्ला केला असल्याचं कळतंय. तर तिघांपैकी एक विद्यार्थी गंभीर जखमी झालेला आहे आणि कालही एकमेकांमध्ये वाद झाला होता. दरम्यान पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत. तिघांपैकी एक विद्यार्थी हा गंभीर जखमी झालेला आहे. वाशिमच्या कारंजा शहरात ही धक्कादायक घटना घडली आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर गोमासे. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किशोर. कारंजा शहरातील विद्याभारती कॉलेज आहे, यामध्ये 11वी आणि 12वी मध्ये जे विद्यार्थी शिकत होते यांच्यामध्ये काहीतरी आपसातील वाद होता. आता कालही हे विद्यार्थी बाहेर या जो हल्ला करणारा आणि यातील जो एक जखमी विद्यार्थी आहे यामध्ये काहीतरी आपसी वाद झाला होता आणि अगोदर 2-3 दिवसापूर्वी जर त्यांचा अंतर्गत काहीतरी भांडण असल्याचं समजते. आज नेमकं हा जो हल्ला करणारा विद्यार्थी आहे हा आणि इतर ज्याच्यावर हल्ला झाला ते असं समोर जेव्हा कॅम्पसमध्ये आले त्याच्यामध्ये पुन्हा काहीतरी शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यातून एका जो विद्यार्थी आहे त्यानं त्यावर हल्ला केला. ते जे हल्ला करणारा विद्यार्थी आहे हा 11वीचा आहे आणि ज्यावर हल्ला झाला तोही त्याच वर्गातील आहे आणि त्याला जे मदत सोडवण्यासाठी आले होते 2 विद्यार्थी ते त्याचे साथीदार आहे. यातील ज्यावर चाकू हल्ला झाला हा विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यावर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि ज्यावर हल्ला केला तो सद्यस्थितीत पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहे. निश्चितच किशोर अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता मोठी बातमी आहे कोल्हापूरमधून. पंचगंगा